सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सुशृंखलित नाकारलेला स्वभावाला सन्मानाने ताक मारण्याने रत्नाचा मार्ग देणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदानी कृती रत्नाचा आदर मानतो. आज येथे पॅन्थर मनोहर जाधव यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी आपण सगळे जमलेले आहात. कुटुंबीय आहेत, नातेवाईक आहेत, मित्रमंडळ आहेत, माझ्या कंपनीसारखे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. ते सगळे कार्यकर्ते सगळे नियम नावं घेतलं. मी आपलं जास्त वेळ घेणार नाही, म्हणजे गायकांना आणि चित्रपटांना जास्त वेळ थांबणार नाही. पण एका दुसरी गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाची चांगली सुरुवात व्हावी म्हणून तुमच्याशी शेअर करणार आहे. प्रांतांचा काळ म्हणजे आज जो माझ्याकडे माझ्याकडे तुम्हाला ठरणार होता, पण 72 साली मी याचा 7वी मिळवलो. म्हणजे कुमारवय आणि प्रांतांचा दुर्गावा त्याचा मनावर होणारा परिणाम या सगळ्या परिणामामध्ये आपण तयार झालो. आणि व्हायचं काय की 7वी-8वीपर्यंत शिकत आलो होतो आम्ही, ज्यांना आदर्श मानत होतो त्यांना त्यांना शिवाय द्यायचे होते काय करायचं. आणि या सगळ्या गोंधळातून त्यांचं एक म्हणजे ते गावच डोक्यावर पसरलं होतं त्या शाळा शिकण्याच्या वयापर्यंत. वरिष्ठ दंगल झाली आणि त्यानंतर त्या मोर्चामध्ये भावे गावाच्या डोक्यावर फाटा पडला. त्यानंतर ज्या सभा होत्या त्या सभाने वेगळं वळण आलेलं होतं, कारण त्या सभांची सुरुवात मनोज जाधवांच्या गाण्याने व्हायची. भागवत जाधवांच्या ह्याच्यावर स्मृतीवर त्यांनी गाणं लिहिलं होतं की नसला जरी तू शरीराने आज प्रत्येक प्रांतामध्ये तू दिसतोच आज, तुझ्या रक्ताच्या थेंबा थेंबातून उठवू शकी आवाज. या गाण्याने सुरुवात व्हायची. म्हणजे पूर्वी कसे पोवाडे असायचे, पोवाड्याने माणसामध्ये ऊर्जा निर्माण व्हायची, पण हे व्याकरणचं गाणं मनोज जाधवांच्या कंठ आवाजामधून आले की समोर बसलेल्या लोकांमध्ये स्फूर्ती जागृत व्हायची. अंगावर असे काटे लांब उठवून हे काहीतरी वेगळं असं वाटायचं. म्हणजे बराच काळ गेलो होता, अनेक स्थितंतरे झाली शर्वलीमध्ये, अनेक बदल झाले. बापचे पॅथर फुटून घेतला, आत्याचे दुसरे पॅथर आले अरुण कांबळ्याने रामदास जाधव यांच्या नेतृत्वातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया झाली. याची नंतर ऐक्य बराच चळवळीमध्ये काम लोटला. आणि ही जी सगळी प्रामाणिक माणसं होती ज्यांनी एक चळवळीमध्ये वेगळी ऊर्जा निर्माण केलेली होती, हा कुठेतरी असे गरम झाल्यासारखे झाले होते. आणि जवळजवळ 35-40 वर्षानंतर असं वाटलं की आपण आठवणी त्यांचा नावाचा कार्यक्रम करूया. आणि या कार्यक्रमासाठी सगळ्यात पहिलं माझ्या डोक्यामध्ये नाव होत होतं ते मनोज जाधवांचं, कारण ते जे आपण भारत जाधवांच्यावर लिहिलेलं त्याने जे त्या वयामध्ये म्हणजे तावणे यायच्या वयामध्ये जे डोक्यावर थिंबवलेलं होतं ना ते अजून कसं डोक्यात होत होतं, पण हा माणूस कुठे भेटेल मला. आणि ते रमामाडमध्ये राहायला होते असं कळालं, नंतर इथून राहायला गेले कळालं, मग कुठे आहे काय काम आहे काय. त्यांचा एक मुलगा घाटकोपरमध्ये काम करतो, त्याच्याशी माझी चांगली ओळख आहे. आम्ही एकत्र काम करतो, बीएमडीसीमध्ये काम करतोय, पण ह्याच्या नोकरी मला लावायला मला माहित आहे. आणि मग मी भागवत जाधवांना फोन केला, मला असं असं जे गीत मिळवतं त्याचे जे गीतकार मनोज जाधव जे गायचे पेड होते ते मला कुठे भेटते. त्यांनी एक पेपरचा फोटो मला काढून व्हॉट्सअपला पाठवला, त्याच्यावर त्यांचं नाव आजही माझ्याकडे आहे आणि ते कविता होते. आणि त्याच्यावर नंबर होता मनोज जाधवांचा, मी फोन केला आणि मग आम्ही मी विनोद विद्यालय अश्विन हर्षद कांबळे आम्ही सगळे त्यांच्याकडे पोहोचलो हायवेला. आणि आम्हाला पाहिल्यानंतर जेव्हा सांगितलं की आठवणी प्रांताचा कार्यक्रम करतो आम्ही, त्यांना एक अशी ऊर्जा आली उठून बसले. त्यांनी मुलाखत दिली, ते युट्यूबवर टाकले, म्हणजे नंतर जेव्हा कार्यक्रम शूट केला तर रायगडनेच केला, पण तिथे आम्ही घरामध्ये गेलो तेव्हा मोबाईलवर शूट केलेले होते, त्यांची एक बाईक घेतलेली होती त्या कार्यक्रमासंदर्भात. आणि
त्यावेळी त्यांना चालायचा प्रॉब्लेम होता, तरी त्यांनी शब्द दिला होता, काही झालं तरी या कार्यक्रमाला मी येईन. आणि ते शिवाजी मंदिर परत आले. तुम्ही युट्यूबला विश्वास गायकवाड चॅनलवर जर पाहिलं आठवणी बँकावरच्या धावा कार्यक्रम आहे, धावाचा शेवट त्यांनी एका असून दहा भाग केले. तर एक दोन कोण लोक एवढे बघत आहेत म्हणून दहा भाग केले. पंधरा तर तो शेवटचा भाग आहे ना, तो आज मी पाहिलं आणव टाकले ते सगळे कॅन्सर म्हणजे जमीन पवन पासून ते जे सगळे कॅन्सर होते एक एक घरावर जे स्टेजवर सगळं येत असतात ते इतकं अप्रतिम शूट केलं यांनी आणि ते वास्तववादी होतं. सगळे कॅन्सर एकावेळी एका स्टेजवर केवढ्या 35-40 वर्षांनी येणं हे कळवलं की शिवाजी मंदिर तुरुंग उठलेलं होतं. आणि तो कार्यक्रम तुम्ही युट्यूबवर बघाल तुम्हाला विश्वास वाटावा एक ऐकायचे कार्यक्रम आम्ही करू शकतो, आठवणीने जागृती देऊ शकतो. आणि त्या आठवणीमध्ये मनोहर दादांचं जे काही योगदान आहे त्याच्याबद्दल ते सगळं त्यांनी बोललेलं आठवणी कार्यक्रमामध्ये दोन गाण्याच्या मध्ये कधीच कुठे झालं ना असा ऐतिहासिक कार्यक्रम झाला. दोन गाण्याच्या मध्ये निवेदन एक 2 मिनिटं असतं पण तुम्ही तो कार्यक्रम भरला तुम्ही 25-25 मिनिटं बोलत होतो आणि शिवाजी मंदिर कुटुंब भरलेलं पिंड्रॉप सायलेंस ऐकत होतो. त्या आठवणी या लोकांच्या मनोहर दादांसारख्या धडांच्या कार्यकर्त्यांच्या त्यावरून आजच्या तरुणाने ऐकाव्या त्याच्याबरोबर आपण खरोखर तरुण कसे असते ते शिकलं पाहिजे. आज जास्त वेळ घेत नाही आपला पण ज्यावेळी असे शब्द लिहिणारे लोक आहेत त्याच्याबद्दल लिहिताना मी असं लिहिलो तर ते विसरलो तरी अचानक शब्द माझे तेवत राहते. ती माणसं अशी होती विसरलो तरी अचानक शब्द माझे तेवत राहते. चळवळीच्या रणांगणावर अंगार विद्रोहाचे तेवत जाते. मनोहर दादांचे शब्द येणाऱ्या पिढीसाठी चळवळीच्या रस्त्यावरचे अंगण आहे आणि ते येणाऱ्या कामामध्ये निश्चित तरुण घडवतील या अपेक्षा व्यक्त करतो. या क्रांतिकारी कार्यक्रमाला जगातील जेवढ्या सोशल पिढीत नाकारलेल्या सर्वांच्या प्रामाणिक चळवळ आहे त्या सर्व प्रामाणिक चळवळीच्या वतीने भावपूर्ण आदर दिले वाटतो आणि इथून पुढे गायकाचा कार्यक्रम सुरू होईल त्यांचा आपण स्वागत करतो. जय हिंद.